आरटीई ॲडमिशन 2024-25 बद्दल पालकांच्या अजूनसुद्धा कमेंट्स येत आहे की जर 13 तारखेला लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर आम्हाला काय करावे लागणार आहे आणि ज्यांचे नंबर लागले नाही त्यांना काय करावं लागणार आहे. तर सर्वप्रथम ज्यांचे नंबर लागेल म्हणजे 13 तारखेला लिस्ट लागल्यानंतर जर तुमचे नाव लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला सर्वप्रथम साईडवर येऊन जे अर्जाची स्थिती आहे इथे तुम्हाला तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर टाकून तुम्हाला चेक करावा लागेल. जे स्कूल तुम्हाला अलॉट झाले असेल इथे त्यांचे नाव असेल. जर ज्यांचे नंबर लागले नसेल त्यांचे तिथे वेटिंगमध्ये असू शकते किंवा यू आर नॉट सिलेक्टेड एनी स्कूल अशा प्रकारे तिथे तुम्हाला लिहून दिलेलं असेल. तर अशा प्रकारे तुम्ही स्टार्टिंगला पहिल्या स्टेपमध्ये हे चेक करू शकता. आणि ज्यांचे नंबर लागले त्यांना काय करायचं, तर त्यांना सर्वप्रथम डॉक्युमेंट लिस्ट लागणार आहे. तर डॉक्युमेंट लिस्ट कोणकोणती लागणार आहे, हे फक्त 3 डॉक्युमेंट्स आहे आणि ओपन कॅटेगरीला सुद्धा 3 डॉक्युमेंट्स आहे. फक्त 3 डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला ज्या स्कूलमध्ये तुमचा नंबर लागेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि त्यासोबत एक हमीपत्र आणि एक ॲडमिट कार्ड तुम्हाला सोबत घेऊन जाणं गरजेचं राहणार आहे. बघा, अशा प्रकारे तुम्हाला लॉग इन करावं लागेल. लॉग इन केल्यानंतर ॲडमिट कार्डचं ऑप्शन दिलं आहे फॉर्म सबमिशनच्या नंतर, तर इथून तुम्हाला ॲडमिट कार्ड डाउनलोड करावं लागेल. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक PDF येईल. त्या PDFमध्ये तुम्हाला जे स्कूल मिळालेलं आहे त्या स्कूलची पूर्ण इन्फॉर्मेशन, ॲडमिशन कधीपर्यंत करायची याचीसुद्धा इन्फॉर्मेशन, म्हणजे सर्व गोष्टी त्यावरती नमूद केल्या असणार आहे. आणि हे ॲडमिट कार्ड तुम्हाला लागणार आहे कारण हे ज्या स्कूलमध्ये तुमचा प्रवेश होईल त्या स्कूलला हे ॲडमिट कार्ड देणं आहे. म्हणजे आपला नंबर लागल्याची ती पावती असंसुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला हे एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लागणार आहे की ॲडमिट कार्ड देणं गरजेचं भासणार आहे. त्यानंतर परत आपण साईडवर जाऊ. त्यानंतर साईडवर आल्यानंतर तुम्हाला खाली यावं लागेल. खाली आल्यानंतर तुम्हाला इथून एक हमीपत्र, बघा सेल्फ डिक्लेरेशन, हे हमीपत्र तुम्हाला इथून डाउनलोड करावं लागेल. तुम्ही बाजूच्या सायबर कॅफे वगैरेमधून सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि हे हमीपत्र तुम्हाला सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. यामध्ये काही नाही, अर्ज नंबर, तुमचे नाव आणि खाली तुमची सिग्नेचर, म्हणजे जेही तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे दिलेले आहे हे डॉक्युमेंट सर्व ओरिजिनल आणि बरोबर आहे अशा प्रकारे फक्त त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. अशा प्रकारे हे एक हमीपत्र हे सुद्धा सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. जिथून तुम्ही अर्ज केला असेल किंवा तुम्ही स्वतः केला असेल तर तुम्हाला बाजूच्या सायबर कॅफेला वगैरे किंवा ऑनलाईन सेंटरला जाऊन हे अर्जाची प्रिंट म्हणजे हे हमीपत्रसुद्धा तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं राहणार आहे. म्हणजे ॲडमिट कार्ड आणि त्यानंतर हे हमीपत्र, असे 2 डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंट राहणार आहे. आणि त्यानंतर तुमचे पर्सनल डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे तेसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगण्यात येणार आहे. बघा, प्रवेश घेण्यासाठी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, ज्यांचे नंबर पहिल्या लिस्टमध्ये लागणार आहे आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायची आहे त्यांना यामधून 3 डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहे आणि हे सोबत घेऊन जाणं गरजेचं राहणार आहे. यामध्ये सर्वप्रथम पहिले डॉक्युमेंट्स आहे निवासी पुरावा, म्हणजे तुम्ही जो ॲड्रेस टाकलेला आहे त्याबद्दलचा पुरावा तुम्ही कोणता देणार आहे तो पुरावा तुम्हाला देणं गरजेचं राहणार आहे. त्यामध्ये तुम्ही राशन कार्ड, पण राशन कार्डवरती ॲड्रेस राहत नाही त्यामुळे ते घेऊ शकतात, परंतु असेल तर तुम्ही द्या, अदरवाईज दुसरे डॉक्युमेंटसुद्धा आहे. बघा, यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा आहे. त्यानंतर वीज बिल देऊ शकता, म्हणजे इलेक्ट्रिक बिल, टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, आधार कार्डसुद्धा तुम्ही ॲड्रेस प्रूफमध्ये देऊ शकता. जर तुमच्या आधार कार्डवर तो ॲड्रेस असेल ज्या ॲड्रेसवर तुम्ही राहत आहे आणि फॉर्ममध्ये सुद्धा तुम्ही तो ॲड्रेस टाकला असेल तर तुम्ही आधार कार्डसुद्धा ॲड्रेस प्रूफ देऊ शकता. त्यानंतर पासपोर्ट, जो गव्हर्नमेंट पासपोर्ट आहे तो, किंवा मतदान ओळखपत्र हे सुद्धा देऊ शकता, किंवा राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, म्हणजे नॅशनलाइज्ड बँक जी आहे, गव्हर्नमेंट बँक, त्यांचे बँकेचे पासबुक जरी असेल तुमच्याकडे तर तुम्ही ॲड्रेस प्रूफसाठी देऊ शकता. आणि जे पालकवर्ग भाड्याने राहत आहे त्यांना भाडे करारनामा देणं गरजेचं आहे आणि फॉर्मची जे डेट होती त्या अगोदर बनवलेला असणं गरजेचं आहे. आता वेळेवरचा भाडे करारनामा चालणार नाही. निवासी पुराव्यासाठी यामधून तुम्हाला कोणतेही एक डॉक्युमेंट देणं गरजेचं राहणार आहे. त्यानंतर लागणार आहे जन्मतारखेचा पुरावा, यामध्ये तुम्ही आधार कार्ड, त्यानंतर जन्माचा दाखलासुद्धा देऊ शकता, ते सुद्धा जन्मतारखेच्या पुराव्यामध्ये लागू आहे. आणि त्यानंतर जे पालकवर्ग कास्टमध्ये येतात त्यांना स्वतःची, म्हणजे पाल्याची किंवा मग वडिलांची, ज्यांच्या नावाने अर्ज केला आहे, दोनपैकी कोणाची एक कास्ट सर्टिफिकेट त्यांना देणं गरजेचं राहणार आहे. जर पाल्याची असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही स्वतःचीसुद्धा देऊ शकता, म्हणजे पाल्याच्या वडिलांची, आईची लागू नाही. अशा प्रकारे हे 3 डॉक्युमेंट्स आहे, निवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा आणि जात प्रमाणपत्र. आणि त्यानंतर जे पालकवर्ग ओपन कॅटेगरीमध्ये येतात त्यांना 4th नंबरचे डॉक्युमेंट्स, म्हणजे 1 लाखाच्या आतमधला उत्पन्नाचा दाखला देणं गरजेचं राहणार आहे.
आणि हा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला आर्थिक वर्षातील असावा, म्हणजे प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच्या आर्थिक वर्षाचा असावा. तर जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये, त्यांना निवासी पुरावा, त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा आणि उत्पन्नाचा दाखला, त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. आणि त्यानंतर जे पालकवर्ग कास्टमध्ये येतात, त्यांना निवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा आणि जात प्रमाणपत्र, इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही. अशा प्रकारे तीन डॉक्युमेंट्स हे घेऊन जाणंसुद्धा गरजेचं राहणार आहे. तर अशा प्रकारे ज्या पालकवर्गांचे नंबर लागणार आहे, त्यांना ॲडमिशनसाठी जायचं आहे, स्टार्टिंगला त्यांना हमीपत्र, ॲडमिट कार्ड आणि हे तीन डॉक्युमेंट्स, असे टोटली पाच डॉक्युमेंट घेऊन त्यांना ज्याही स्कूलमध्ये त्यांचा नंबर लागेल तिथे तुम्हाला सोबत घेऊन जाणं गरजेचं राहणार आहे. आता ज्यांचे नंबर लागले नाही त्यांनी काय करायचं ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघा, ज्यांचे नंबर लागले नाही ते सुद्धा अर्जाची स्थिती आपण जेव्हा स्टार्टिंगला बघितलं आहे तिथे चेक करू शकतात. जर त्यांच्या फॉर्ममध्ये, वेटिंगमध्ये जर लिहिण्यात आलेलं असेल, म्हणजे तुमचा नंबर लागलेला आहे परंतु तुम्ही वेटिंगमध्ये आहे, तर जोपर्यंत जे रेग्युलर विद्यार्थी प्रवेश घेणार नाही, म्हणजे त्यामधून समजा 10 जागा असतील आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी 10 विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहे आणि तुमचा नंबर जर 11 वेटिंग असेल, समजा त्या 10 जर एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला नाही तर तुमचा प्रवेश नक्की होऊ शकतो. तर तुम्ही साईडवर आल्यानंतर तुम्हाला इथे लिस्ट डाउनलोड करू शकता. तुम्ही बघा, इथे मूळ यादी आहे आणि इथे वेटिंग लिस्ट आहे. मूळ यादीसुद्धा डाउनलोड करू शकता डिस्ट्रिक्टवाईज आणि वेटिंग लिस्टसुद्धा डाउनलोड करू शकता डिस्ट्रिक्टवाईज आणि स्कूलवाईज. म्हणजे तुमचा नंबर कोणत्या वेटिंग लिस्टला आहे, म्हणजे 1 नंबर, 2 नंबर, अशा प्रकारे किती नंबरवर तुमचा नंबर आहे हे सुद्धा तुम्ही चेक करू शकता. तर यामधून ज्यांचे नंबर लागले नाही ते वेटिंग लिस्टचा ऑप्शनसुद्धा यामध्ये दिलेला आहे, ते सुद्धा बघू शकता. आणि एकच लिस्ट लागणार आहे, त्याचमध्ये मूळ यादी आणि त्याचनंतर वेटिंग लिस्ट म्हणजे प्रतीक्षा यादी, म्हणजे दोन यादी एकाच वेळेस डिस्प्ले करण्यात येणार आहे, अशा प्रकारे RD करून सांगण्यात आलेलं आहे. तर या व्यतिरिक्त ज्याही पालकवर्गांना काही अडचणी असतील ते कमेंट्स करू शकतात, कमेंट्सवरसुद्धा त्यांना सोल्युशन दिल्या जाणार आहे. कोणाला डॉक्युमेंटची अडचण आहे किंवा कोणाला कोणत्या प्रकारची वेगळी अडचण असेल तर तुम्ही सांगा, त्यावरतीसुद्धा तुम्हाला सोल्युशन दिल्या जाईल. आणि 13 तारखेला सकाळी, अदरवाईज 12 तारखेला रात्री लिस्ट जाहीर करण्यात येणार आहे, असेसुद्धा RTAकडून सांगण्यात आलेलं आहे. लिस्ट जाहीर झाल्यानंतर लिस्टबद्दल तुम्हाला अपडेट आपल्या चॅनलवर दिल्या जाणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.